देश में कोरोना महामारी के चलते पूरा कारोबार ठप हो गया है। देश के कोने कोने में हर व्यक्ति की भूख मिटाने के लिए किसानों ने अन्न निर्माण करने के लिए अथक परिश्रम किया। उत्तम भगत की स्मृति दिवस के अवसर पर किसानों को साड़ी, दुपट्टा और शॉल बांटकर सम्मानित किया गया। सामाजिक कार्यकर्ता जनार्दन भगत ने कहा कि देश की प्रगति के लिए सबसे पहले अन्नदाता की भूमिका महत्वपूर्ण है। साथ ही समाजसेवी भगत हर साल जरूरतमंदों को जरूरी सामान बांटते हैं। उन्होंने कहा कि सामाजिक कार्यों में उनकी रुचि है। 12 दिसंबर को सरपंच ज्योत्सना नितनवारे, पूर्व पंचायत सदस्य उप सभापति सुजीत नितनवारे, इनके हस्ते किसानों को सामान बांटा गया। इस अवसर पर मुख्य अतिथि सचिव नरेश चोखांद्रे, सामाजिक कार्यकर्ता देवानंद भगत उपस्थित थे। इस अवसर पर रूपाली प्रमोद इंगले, मंगला यादव राव इंगले, सुनीता दिलीप राव इंगले, भारती नंदलाल नितनवारे, शारदा अरुण मंडपे, बलिराम ढोंगले, काशीनाथ बंजारी, प्रमोद इंगले, यादव राव इंगले, दिलीप राव इंगले, नंदलाल नितनवारे, रामकृष्ण ध्रुवे, अरुण मंडपे उपस्थित थे। कार्यक्रम का आयोजन सामाजिक कार्यकर्ता जनार्दन उत्तम भगत ने किया तो नंदलाल नितनवारे ने आभार माना। उत्तम राव जी भगत यांच्या स्मृती प्रीत्यर्थ 4 वर्ष त्यांना झालेले आहेत। ते 80 वर्षाचे त्यावेळेस होते आणि त्यांचे मुलं जनार्दनजी भगत, देवेंद्रजी भगत, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सरपंच ज्योत्सना नितनवरे, म्हणजे नरेश काका चोखांद्रे इथे उपस्थित आहेत। आणि या काळामध्ये जीवनामध्ये त्यांनी शेती करून शानी त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलाबाळांना सांभाळ केला आणि एवढं समोर केलं। त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांना वाटलं, आपण बघत असाल की 1 वर्षानं आपण 13वी 14वी जे काय ते करतो, आपण 1 वर्षाचा कार्यक्रम करतो आणि खूप पैसे खर्च करतो, परंतु शेतकरी काय आहे, शेतकऱ्याचं काय व्यथा, त्यांच्या शेतात काय पिकते नाही पिकत, त्यांना काय भेटते नाही भेटत, हे त्यांना जाणून जनार्दनजींना वाटलं की आपण शेतकऱ्यांना त्यांच्या पत्नीला आपण काहीतरी भेट देऊन आपण इकडं व्यवसाय जो खर्च आहे तो इकडं न करता त्यांना एक प्रोत्साहन म्हणून आपण त्यांना एक साडी जोडी करू। यांनी आपल्या वडिलाच्या स्मृतिदिना प्रीत्यर्थ लहागाव इथे येऊन आणि शेतकऱ्यांना जे प्रोत्साहनपर बक्षीस म्हणा किंवा त्यांचा सत्कार केला आहे त्याबद्दल आम्ही गावासीतर्फे सर्व त्यांचे आभार मानतो। आणि ते दरवर्षी असंच कार्यक्रम करत असतात असं मी त्यांच्या तोंडून ऐकलं आहे आणि असेच त्यांचे कार्यक्रम दरवर्षी त्यांनी करण्यात यावं, कारण की असे आज यावर्षी त्यांनी शेतकऱ्याला काही प्रोत्साहन म्हणून सत्कार केला त्यांचा, पुढच्या वर्षी अजून काही ते वेगळ्या उपक्रम आपल्या हाती घेतील आणि ते अजून काही करतील। तरी आजच्या या कार्यक्रमाला त्यांनी खूप चांगला प्रतिसाद होता, लोकांना त्यांनी साडी आणि दुपट्टे वाटप केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। माझ्या वडिलांचा स्मृती दिवस या प्रीत्यर्थ, माझे वडील एक छोटेसे शेतकरी होते, शेतमजूर होते, त्या छोट्याशा शेतीच्या व्यवसायामधून आम्हाला चांगले संस्कार टाकले, चांगले शिकवले, म्हणून आज गावातून आम्ही मोठ्या शहरात आलो। सांगायचं तात्पर्य हेच आहे की शेती हा किती महत्त्वाचा फॅक्टर आहे, कारण या कोविडसारख्या महामारीमध्ये सगळं जग ठप्प होतं, मोठमोठ्या संस्था बंद होत्या, इंडस्ट्रीज बंद होती, पण एकमेव एक अशी संस्था इंडस्ट्रीज म्हणजे शेती हा व्यवसाय सुरू होता। आमचे शेतकरी बांधव रात्रंदिवस काम करायचे आणि देशाला अन्न पुरवण्याचं काम केलं, हे सगळ्यात मोठं देशभक्तीचं काम आहे। शेतीचा जो माल मिळते, भाजीपाला म्हणा किंवा शेती म्हणा, म्हणजे कोणताही धान्य त्या शेताच्या भरोश्यावरच मिळते, नाही तर काय शहरात काय शेती होणार नाही आणि कुठेतरी पण काय शेती अशा काय घरात पिकणार नाही। शेतीचं करू तेव्हाच आपले सगळे लोक आणि सगळा विभाग शेतीमध्ये जगणार आणि खाण्याच्या वस्तू शेतीमध्ये होतात, एवढं बोलून मी आपलं। वाडी से NBC न्यूज के लिए सौरभ पाटील की रिपोर्ट।